आजसोबत महाराष्ट्राचे प्रभारी जे उभी सध्या दुरकडी जात म्हटलं आशिष भाऊ, तर आशिष भाऊ तिकडे जरांगे पाडला तिथं बाजवलोय म्हटलं मराठा मोर्चासाठी, आणि इकडे भाजप कळणारी ओबीसीचा मोर्चा, या दोन्ही मोर्चा म्हणजे परस्पर विरोधाभास तर नाही ना भाऊ? कसं आहे लोक विचारून आले मला? बिलकुल नाहीये. जरांगे पाटलांची जी मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावं, याच्या समर्थांमध्ये भाजप आहे. पण कुठंही त्याच्यामुळे ओबीसीचा टक्का कमी होता कामा नये ही भूमिका भाजपाचीच नाही तर या राज्यातल्या सर्व पक्षांची. पण ते जरांगे पाटील जे फॉर्म्युला सांगतायत की सरसकट कुणबी समाजाचे मराठा दाखले द्यावे, ते शक्य नाहीये. आणि म्हणून त्याच्यामधून जर मार्ग काढायचा ज्या पद्धतीने फडणवीस साहेबांनी मराठाला आखलं त्या पद्धतीने व्हावं. कुणबी समाजाचा टक्का कमी होता कामा नये, ओबीसी समाजाचा टक्का कमी होता कामा नये ही ऑफिशियल भूमिका भाजपाची राज्य सरकारची आहे. तरी देखील मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक प्रयत्न करते. भाऊ मला असंही विचारत होत, आता कसं आहे एका काळात म्हणजे जेव्हा फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले त्याची त्यावेळेस लय मोठ्या प्रमाणात मोर्चे निघाले मराठा मोर्चे, लेखा शांत झालं ते, पण जरांगे पाटला माध्यमातून डबल उठून उभं झालं हे प्रकरण, तर तुम्हाला असं वाटतं का की बाबा याला काहीतरी पॉलिटिकल जरासा सपोर्ट आहे का जी? अरे मी तर सांगितलं शरद पवार राजकारण करून राहिला. शरद पवारच्या ह्या कट कारस्थानामुळे कुठंतरी राज्यामध्ये दोन समाजामध्ये द्वंद निर्माण व्हावं, ज्याच्याकडून त्यांनी आपल्याला पडलेला संपलेला पक्ष पुनश्च जीवित करण्याचे त्यांचे हे लाजीरवाणी प्रयत्न आहेत. नागपुरातून सुरू झालेली ओबीसी जागर यात्रा आता कोराडीला जाणार आहे. तुमच्या मतदारसंघामध्ये आहे तुम्ही, शेखावरचा गड मानला जातो, एकदम आमदार आहे, काय उद्देश घेऊन तुम्ही लोकांपुढे जाता ओबीसी? बघा यशोमतीताई ठाकूर मागील 15 वर्षापासून इथे आमदार आहे. जी इथच्या ओबीसी बांधवांची व्यथा आहे ती खऱ्या अर्थाने सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि महाराष्ट्राचं भाजपाच्या सरकारच्या ज्या कल्याणकारी ओबीसी योजना आहेत त्या मुद्दामून ते ओबीसी जनतेपर्यंत पोहोचू देत नाही. त्यांना भीती आहे की ह्या सर्व योजना पोहोचल्या तर भाजपाचं मतदान त्या बूथवर गावावर वाढेल. पण संकुचित वृत्ती घेऊन यशोमतीताई काम करतायत, म्हणून त्यांना येणाऱ्या 2024 निवडणुकीमध्ये ओबीसी बांधव त्यांचा करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही. बिहारमध्ये जनगणना झाली ओबीसीची, महाराष्ट्रामध्ये काय होत नाही? आम्ही मागणी केली 2 तारखेलाच केली की ज्या धर्तीवर बिहारमध्ये ओरिसामध्ये जातीचे सर्वेक्षण सेन्सस किंवा डाटा त्यांचा डिक्लेअर झाला त्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये देखील जातीचा डाटा लवकरात लवकर डिक्लेअर व्हावा ही मी मागणी केली. त्यावर बावनकुळे साहेबांनी सकारात्मक नक्की उत्तर दिलं. पण विशेष करून फडणवीस साहेबांनी बिहारचा अनुभव पाहता महाराष्ट्रामध्ये देखील जातीय डाटा सेन्सस किंवा सर्वेक्षण केल्या जाईल याबद्दल सकारात्मकता दाखवली आहे. सन्माननीय अजितदादा पवार असतील, छगनजी भुजबळ असतील, यांनी देखील या दृष्टीने आपले म्हणणं मांडलंय. मला पूर्ण खात्री आहे की महाराष्ट्रामध्ये देखील जातीय सेन्सस जातीय डाटा हा लवकरात लवकर जाहीर करतो. नेहमी राज्याने नेहमी महाराष्ट्राने जो आहे तो देशाला एक दिशा दिलेली आहे, मात्र आता बिहारकडून राज्याला दिशा घ्यावी लागत आहे, ही वेळ महाराष्ट्रावर आली आहे, काय वाटतं? त्याने पुरागमी असलेलं आपलं महाराष्ट्राचे राज्य नक्कीच विविध क्षेत्रांमध्ये समोर आहे, पण त्यानिमित्ताने सुप्रीम कोर्टामध्ये गेली असलेली केस बिहारची लवकर निकालात लागली आणि त्यांना त्यानिमित्ताने लवकर डाटा जाहीर करावा लागला. महाराष्ट्र देखील लवकरच त्या संदर्भामध्ये सकारात्मक निर्णय घेणार आहे. हो 12 तारखेला कोरादेवीला ही यात्रा जाणार होती, तो समजते की 13 तारखेला हा कार्यक्रम होणार आणि सीएम येण्याची शक्यता आहे? नाही बघा, अतिशय भरीव असा प्रतिसाद संपूर्ण यात्रेच्या दरम्यान आम्हाला मिळत असल्यामुळे आम्ही एक दिवस ही यात्रा समोर ठेवलेली आहे. सन्माननीय फडणवीस साहेब, भागवतराव कराड साहेब, या राज्याचे ओबीसी मंत्री अतुलजी सावे, सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे आणि सर्व विदर्भातले भारतीय जनता पार्टीचे खासदार आमदार यामध्ये सहभागी होतील. आणि पोहरा देवीला भरी मोठा असा कार्यक्रम ओबीसी बांधवांचा आणि विशेष करून बंजारा समाजाचा विजय एनटीचा नक्कीच तिथे होणार आहे.